आज लीज डील बिटवीन द टुरिझम डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि इंडियन हॉटेल्स ऑफ कंपनी लिमिटेड यांच्या बरोबर लीज डील साईन करतात. माझ्या बरोबर असतात आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खवटे आणि फ्रॉम द इंडियन हॉटेल्स ऑफ कंपनी यांच्यावर तिथल्या सुनील चटवालजी आणि रेस्ट ऑल द डिग्निटरीज फ्रॉम देअर कंपनी. प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्स मिस्टर सुनील, डायरेक्टर फॉर द टुरिझम. तुमका डिटेल एक्सप्लेन केल्या प्रमाणे फाटल्या 30 वर्षात म्हणजे 1997 पासून आता जो इशू पेंडींग आशिल्लो तो इशू आज रिझॉल्व जाता आणि खूप बरे दिसता की इंडियन हॉटेल्स ऑफ द कंपनी लिमिटेड हांच्यानी इनिशिएटिव्ह घेतले, तांच्यानी बी कॉपरेशन दाखयले आणि ते परत रिझॉल्व केलो. द फर्स्ट म्हणजे आम्ही रेव्हन्यू म्हणतात 10 crores of rupees दे आर ऑलरेडी पेड आफ्टर सायनिंग ऑफ दीस एग्रीमेंट. दे आर अगेन पेईंग अस 12 crores of rupees आणि आम्ही एग्रीमेंट कंटिन्यू करता असताना खैसरूच एकूय रेव्हन्यू स्टेटीक लॉस न करता इन फ्युचर विथ द 1 crores of rupees एव्हरी इयर अदरवाईज द 5% ऑफ दॅर रेव्हन्यू दे वील पे टू द गव्हर्मेंट आणि वन ऑफ द बेस्ट फेसिलिटीज ते हंगासर क्रिएट करतले. आणि विच इज अगेन म्हणजे वेलनेस टुरिझमात आम्ही जे गोय फुडें वचपाक जाय ताका लागून इट इज एन वेलनेस इन आयुर्वेदा योगिक सेंटर कल्चरल टुरिझम अशा पद्धतीचे रिजनरेटिव्ह टुरिझम हे सगळे टुरिझम थीम्स घेऊन तांच्यानी गोव्यात गोय नवीन प्रोजेक्ट काढतात. म्हणजे आताच तांच्यानी सांगला त्याप्रमाणे 53 hotels म्हणजे ॲट प्रेझेंट गोव्यात असतात. दिस इज अ बीग इन टुरिझम सेक्टर. त्याच्या खातीर आम्ही एक स्टेप पुढे वचून म्हणजे आता तिकडे बेगीन सिन्स फ्रॉम द 97 टू आतापर्यंत पेंडींग आशिल्लो प्रोजेक्ट हो रिझॉल्व करून ताका फुडल्या 2.5 वर्सांच्या भितर हांगासर वन ऑफ द 3 lakh square meters वन ऑफ द बेस्ट हॉटेल वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट ते गोंयच्या टुरिझमा खातीर दितले. त्यातील हांवूय बी तांकां कॉंग्रेच्युलेट करता, तांचे खूब खूब अभिनंदन करता आणि म्हाका खात्री आसा की बिफोर December 2026 द फर्स्ट फेज यू लॉन्च बिकॉज इन द 27th वी आर गोईंग फॉर द इलेक्शन. सो इट इज माय रिक्वेस्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट साइड ऑल्सो बिफोर दॅट वी वॉन्ट टू शो फॉर द पीपल ऑफ द गोवा. So there will be already the promise that fulfilled and you are starting your project in the December 2026. At least the first phase you will start. Once again, I am congratulating the entire team of the Taj Group for signing the MOU, digital signing with the tourism department. They have come forward to give the inputs in the our tourism industry. How I jaya khasa swaya kamche purai kharam je principal secretary finance ane इनिशियली हो प्रोजेक्ट बिगीन केलो त्यांनाचा माझो सेक्रेटरी मिस्टर अशोक कुमार वू हॅव टेकन द इनिशिएटिव्ह इन माय फर्स्ट 10 years अँड वू हॅव स्टार्टेड दीस अँड टुडे वी हॅव कम्प्लिटिंग दीस. म्हणजे एखादो प्रोजेक्ट आम्ही सुद्धा हातात घेतो तर आमकाय दॅट 2 वर्स वरता लिगल प्रोसिजर कम्प्लीट करपा खातीर आणि ऑल लिगल प्रोसिजर कम्प्लीट करून आज आम्ही ॲक्च्युली ऑफिशियली एग्रीमेंट साईन करता आणि 2.5 वर्सांनी परत एकदा म्हणजे आम्ही म्हणतात तसे टुरिझम इंडस्ट्री ज्यो जितक्यो इनिशिएटिव्ह घेऊक जाय जितके इज ऑफ डुईंग द बिझनेस करपाक जाय अंडर अवर लिडरशीप ऑफ टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खवटे यांच्याने ऑलरेडी हे फाटले फाटी हा मुद्दम सांगतात 33 licenses वेगवेगळी घेऊक जाय तर ती कटशाट करून आम्ही 7 हाडली आणि त्या 5 आणि ती बी वी हॅव गिवन द परमिशन्स सम ऑफ द परमिशन्स वी हॅव गिवन फॉर द 5 years कारण म्हणजे एव्हरी इयर जे रिन्युअल करची पडताले ती परमिशन्स कट करून वी हॅव गिवन द परमिशन फॉर द फॉर इज ऑफ डुईंग द बिझनेस 5 वर्सां बिझनेस दिली परत परत येऊपचे ना. पीपल आर रेडी टू पे द गव्हर्मेंट रेव्हन्यू एट अ 1 shot सो दॅट तोच इज करपा खातीर डिफरंट इनिशिएटिव्ह डिफरंट स्टेप्स वी हॅव ऑलरेडी टेकन. म्हणून म्हाका दिसता की आम्ही हो इनिशिएटिव्ह जो आहा पळय न्ही ह्या इनिशिएटिव्हच्या सकाळी अशा पद्धतीचे वेगवेगळे इनिशिएटिव्ह टुरिझम डिपार्टमेंटात बाब रोहन खवटे हे घेत असा. इन फ्युचर म्हणजे जसे टुरिझम वाढता त्या पद्धतीत आणि न्यू टुरिझमाक अट्रॅक्ट करपा खातीर सुद्धा आम्ही वेगवेगळे स्टेप्स आमच्या पर्यंत टुरिझम डिपार्टमेंट घेतले आणि हा खात्री वाटत प्रोजेक्ट ना प्रेझेंटेशन हाडू ना ॲक्च्युली कितले बरे प्रेझेंटेशन असले व्हेरी गुड प्रेझेंटेशन लास्ट टाइम शोन मी 2-3 times यू आर शोन मी व्हॉट यू आर डुईंग एक्झॅक्टली हाडपास.
can share it with the facility. We can share it with the facility. We are not carrying it. Okay. Now don't share it. कितना दिया जर तुम्ही जर 1 crore नर 5% जेवर द हायर काय कशी किती जेवर द हायर मुटगो महिना 8 lakh बसला कितले वर्षाचे डीड कितले वर्षाचे कितले वर्षाचे एक्चुअली पहिले डीड असले 99 इयर्स आम्ही दुसरी डीड वाढवू ना ओके फाटलो 44 crore ऑफ रुपीज चा इंटरेस्ट पेमेंट करपाक जाय ते सुद्धा एव्हरी इयर ते पेमेंट करतले आणि आता त्यांना 50 इयर्स प्लस 25 इयर्स म्हणजे 75 फाटले 20 वर्षा जे दादी 20 वर्षा पे ही कट ऑफ केला म्हणजे 99 इयर्सांक त्यांना पहिली दिले ओके थंयसर खंयसरूच रेव्हेन्यू आणि इयर्स न वाढता तितकोच मेंटेन दौरला म्हणजे एक एकदा कसं आता कोर्ट आणि आर्बिट्रेशन वचत जरा प्रोजेक्ट तसेच पेंडिंग होता त्याच्या खातीर खंयसरूच आणि त्यांच्यानी डिस्प्यूट करू ना दे हॅव ऑल्सो एग्री म्हणजे वॉट एव्हर अवर टर्म्स अँड कंडिशन आणि ते ऑनबोर्ड आयल्या ज्या पद्धती त्या ती बी एफ गिव्ह गिव्हिंग देम 50+25 राईट सुनील 50+25 म्हणजे त्याची फुल्ली 20 वर्षा ऑलरेडी झाली झाली ऑलरेडी 24 वर्षा ते सगळे कन्सिडर सगळे कन्सिडर म्हणजे 97 एखादा सरकारान एग्रीमेंट केलं कायच पैसे घेणसताना 3 lakh square meter ऑफ द लँड किती 3 lakh square meter ऑफ द लँड आम्ही परत तोच एग्रीमेंट फक्त तो सारखो केलो 1 crore आणि सरकारचा रेव्हेन्यू गव्हर्मेंटाचा गव्हर्मेंटा घालो वयल्यान त्यांनाय बी आम्ही फुल फ्लेज दे कॅन गो फॉर द देअर प्रोजेक्ट नाजाल्यार जाताले की ज्या पद्धतीचो एग्रीमेंट आशिल्लो ते प्रोजेक्टाक वचूंक शकनाशिल्ले इट इज अ फॉर फॉर देम ऑल्सो इट इज अ डिफिकल्टी म्हणून इट इज अ क्लियर नो बट आफ्टर सर्टन इयर्स फक्त रेव्हेन्यू चेंजेस वाटते हा जी 50 वर्षा दिल्ली 2047 50 वर्षा सोपताली 2047 परत 49 इयर्स दिल्ली पहिली सो तितली वताली आता 27 वर्षा झाली काय जावना थंय आणि ती कोर्टातल्यान जेव्हा आम्ही टर्मिनेशनाक गेले ते अपिलाक गेले आर्बिट्रेटर अपॉइंट झालेलो त्यांना डिस्कशन त्यांना चीफ सेक्रेटरी प्रिन्सिपल त्यांनी केली ते केम टू थिंक के वी विल सेटल सीएमान मी मिटींग घेतली आता करपाक एक इज गेटिंग इन टू डिस्प्यूट सेकंड इज जसं सीएमान सांगला प्रोग्रेसिव्हली पुढे वचपाक जाय ताज ग्रुप डज नॉट नीड एनी इंट्रोडक्शन एन टू बी नोन फॉर द क्रेडेन्शियल्स दॅट दे हॅव इन द कंट्री एन अब्रॉड ताज्या खातीर तांकां कितें आसा ते मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता की इतलो वर्सांचो विशय वेकंट लँड म्हणून जो कोणाचोच फायदो नासतना आनी ट्युरिजम इंडस्ट्री फुडें वचपाक आमकां त्रास जातालो तो सेटल करून जी 27 वर्सां जाली पहिल्या 50 वर्सांची ती सोंपली म्हणजे त्या 50 वर्सांची मेळटली फक्त 23 वर्सां आणि फुडली 24 वर्सां सो वॉट एव्हर दे डू नाव विल बी 23+24 खरे सुनील सो 50 टोटल टोटल 47 इयर्स तांकां आताच्यान मेळटली इन्क्लुडिंग 27 तांणी केली ती केली सेम्पूण 1 crore less this one the respire is revenue for the state is concerned yeah you can if you want to say something you can see I don't know if I understood the question but I think I did for 5% of 300,000 it is very good so it's 5% of the revenue for 5% of the usable space of 3 lakh square meters
So should that increase as the project evolves, as the time goes by and the government may feel, that will keep increasing. Right? This is not something, this is to start with, is like this. Then we have to see how the project evolves. How the state. I'll tell you in English language. 1 crore rupees ते रुपया लागतले वर्षाला बांधून झाले आणि रेव्हेन्यू वाढलो 5% विच इज मोर देन 1 crore वॉट एव्हर इन्व्हेस्टमेंट ऑफ त्यांचे टर्न ओव्हर तिथलं जातात ग्रॉस टर्न ओव्हर म्हणजे 1000 crore टर्न ओव्हर झालो त्याचं 5% कितले आले 50 crore तसे त्यांचे कॅल्क्युलेशन करेक्ट दिस इज हाऊ दे विल वर्क.